एका मुलीच्या पाठीवर तिला दुसऱ्यांदा दिवस गेले. एका मुलीच्या पाठीवर तिला दुसऱ्यांदा दिवस गेले. सासूला वौशाला दिवा हवा, नवऱ्यालाही मुलगा हवा. यावेळेसही मुलगी झाली तर, यावेळेसही मुलगी झाली तर काळीच कोकरून काढणारी तिची काळजी दिवसेंदिवस वाढत आहे तिच्या पोटातल्या गर्भाप्रमाणे. काही दिवसांनी तिला सोनोग्राफीला नेले, काही दिवसांनी तिला सोनोग्राफीला नेले. ज्याची भीती होती तेच झाले. डॉक्टर म्हणाले मुलीचाच गर्भ आहे. नवरा म्हणाला आम्ही अबॉर्शन करा. दुपारच्या शांत वेळ हळूवार तिच्या कानावर एक मधुर आवाज आले. आई मी तुला त्रास देणार नाही पण मला मारू नको. ताई सारख्या पावलीचा हट्ट तू करणार नाही पण मला मारू नको. ताई तुझ्या सगळ्या कामात मी तुला मदत करेल. जे हवं ते कधीच मागणार नाही पण मला मारू नको. ताई तुला दादाच व्हावा असा का तुझा हट्ट, तुला दादाच व्हावा असा का तुझा हट्ट, तुझ्या हृदयाशी राहू द्या घट्ट. ताई आणि बाबांशी मी कधीच भांडणार नाही. ताई आणि बाबांशी मी कधीच भांडणार नाही पण मला मारू नको. ताई मला मारू नको. ताई ताईचे जुने कपडेच मी वापरेन. तिच्या तुटक्या चपलाच मी पायात घालेन. तिच्या उठत्या खाऊसाठी हट्ट मी करणार नाही पण मला मारू नको. ताई माझ्या आजीनं असा अविचार केला असता, माझ्या आजीनं जर असा अविचार केला असता तुझा जन्म तरी या भूतलावर झाला असता. त्रिगुणाची निर्मिती तू सारे विश्वाची आई, झाशीची राणी जिजाऊ माता जन्मल्या तुझ्या ठाई. कल्पना चावला मदर तेरेसा कशाला जन्माला आल्या असत्या. वाटल्यास वाटल्यास तुझ्या अंगावरचं दूध मी पिणार नाही. मला भारू नकोस. थँक्यू.